कुख्यात गँगस्टर शरद मोहळ ज्याच्या नावानं भल्या भल्यांचा थरका पुडायचा तो शुक्रवारी पाच जानेवारीला कोथरूड परिसरातील सुतारदरा भागातून जात होता त्याचवेळी अचानक दुचाकीवरून काहीजण तिथं आले त्यांनी शरद मोहळच्या जवळ जाऊन अचानक गोळ्या झाडल्या दोन गोळ्या चुकल्या मात्र एक गोळी त्याच्या खांद्याला लागली शरद मोहळला तातडीनं कोथरूडच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळनं शेवटचा श्वास घेतला शरद मोहोळच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळीयुद्ध संपलं की सुरू झालंय हा खरं तर मोठा सवाल आहे मात्र ही रक्तरंजित मुळशी पॅटर्नची स्टोरी सुरू होण्याचा इतिहास तितकाच भयंकर आणि अंगावर काटा आणणार आहे मुळशी पॅटर्न ज्यावरून आला त्या मोहोळ गँगचा रक्तरंजित इतिहास काय आहे या गँगवरची सुरुवात कशी झाली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत मुळशी पॅटर्न हा सिनेमा काही वर्षांपूर्वी चर्चेत होता या सिनेमात पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्या अर्थकारण त्याच्याशी संबंधित असलेलं राजकारण या सगळ्या घटकांचे वास्तववादी चित्रण करण्यात आलं होतं मुळशी पॅटर्न हा सिनेमा नव्हताच तर ते जळजळीत जल वास्तव होतं एक स्टेटमेंट होतं पण मुळशी पॅटर्न या सिनेमाचा जो नायक होता किंवा काही जणांसाठी तो खलनायक होता तो होता राहुल पाटील उर्फ राहुल्या याची भूमिका ज्या व्यक्तीवर बेतली होती त्याचीच गोष्ट किंवा त्याच्यापासून सुरू झालेली ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी निलेश आपण पाहताय मुंबईत नव्वदच्या दशकात पुणे शहर आणि आसपासचे तालुके हे काकट होते पुणे म्हणजे पेन्शनरचे शहर पुणे म्हणजे सायकलिंगचे शहर ही ओळख जाऊन या शहराची नवी ओळख बनत होती पुणे हे नवे आय टी हब बनत होते आंतरराष्ट्रीय कंपन्या शहरामध्ये येत होत्या अर्थातच यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार होऊ लागले होते जमिनी या सोन्यापेक्षाही महाग जात होत्या पुणे शहर जसंजसं वाढत जात होतं तसं तसं पुण्याच्या पंचकृषीत ज्यांच्या जमिनी होत्या ते अल्पावधीत कोट्याधीश झाले होते पैसा आला तशी सत्ता आली राजकारण आले हितसंबंध आले हितसंबंध जपण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आणि याच स्पर्धेतून जन्म झाला तो पुण्यातल्या गँगवारचा भाई लोकांचा आणि मुळशी पॅटर्नचा याच बाईगिरीचा दादागिरीचा आणि वर्चस्वाच्या संघर्षातून पहिला खटका पडला तो दोन हजार पाचमध्ये टोळीतल्या अनिल मारणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांचा खून करण्यात आला दोन हजार सहामध्ये मारणे टोळीच्यात सुधीर रसाळची देखील हत्या करण्यात आली या दोन्ही खुनांचे आरोप होते संदीप मोहळवर संदीप मोहळ हा मुळशी तालुक्यातल्या मोठा गावचा होता संदीप मोहळला पहिलवानकीचा शौक होता खूप लहान वयातच संदीप गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळला संदीप मोहोळचे वडील मार्केट यार्डमध्ये हमाली करायचे घरची परिस्थिती बेताची होती लहान वयापासूनच संदीप मोहोळला जमिनीमध्ये पैसा आहे ही गोष्ट नीट कळली होती एकोणीस वर्षाच्या संदीपनं सुधीर रसालची टोळी जॉईन केली आणि त्यानंतर काही गंभीर गुन्ह्यांमध्ये संदीप मोहोळचं नाव पुढे येऊ लागलं जमिनी रिकाम्या करणं सात बारा क्लिअर करणं जमिनीचे व्यवहार यातून संदीप मोहळला मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला पैसा हातात येताच संदीप मोहळला वेध लागलं ते राजकारणाचं संदीप मोहळ त्याच्या मुठा गावचा त्यानंतर सरपंच झाला यापुढं जाऊन संदीप मोहळनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि माथाडी कामगार संघटनेचा तो महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रांमध्ये संदीप मोहळचा वावर होता दुसरीकडं टोळीचे दोन मेंबर मारल्यामुळं टोळी संदीप मोहोळच्या मागावर होती दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा वाद होता जमिनीचा वाद होता मुळशी तालुक्यापासून कोथरूडपर्यंत सत्ता कोणाची यावरून वाद होता मारणे टोळीला अनिर मारणेच्या हत्येचा बदला घ्यायचा होता अनेक वेळा संदीप मोहळला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले पण योगायोग म्हणा किंवा नशीब म्हणा तो निष्ठून जात होता शेवटी एक प्लॅन आखण्यात आला संदीप मोहोळ मोठा गावातून कोथरूडकडं यायला निघाला होता तेव्हा मारणे टोळीकडून संदीप मोहोळचा पाठलाग सुरू झाला संदीप मोहोळला याची चाहूल लागली होती मोठा गावातून कोथरूडपर्यंत संदीप मोहोळ याच्यावर तब्बल पाच वेळा हल्ला करण्यात आला आणि संदीप मोहोळनं दाद दिली नाही शेवटी संदीपची गाडी कोथरूडमध्ये पोहोचली आणि तिथे पुन्हा त्याच्यावरती हल्ला झाला गाडीची काच हातोड्यानं फोडण्यात आली आणि गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणी अठरा जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं त्यापैकी संजय कानगुडे समीर शेख सचिन मारणे गणेश मारणे राहुल तारू अनिल खिलारे विजय कानगुडे दीपक मोकाशी शरद विटकर निलेश माझिरे रहीम शेख दत्तात्रय काळभोर यांची दोन हजार एकवीसमध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली पांडुरंग मोहोळ दिनेश आवजी इंद्रनील मिश्रा यांचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला होता तर सचिन पोटे जमीर शेख संतोष लांडे या तिघांना जन्मठेप सुनावण्यात आली पण संदीप मोहोळच्या हत्येनंतर पुण्यातल्या टोळीयुद्धाचा भडका उडाला गणेश मारणे हा अनिल मारणेच्या हत्येचा बदला घेऊन तुरुंगात गेला त्यानंतर सूत्र किशोर मारणेकडे आली बदला घेण्याची पाळी आता टोळीची होती इथं शरद मोहोळचा उदय झाला शरद मोहोळकडं संदीप मोहोळच्या टोळीची सूत्रं आली होती किशोर मारने पुण्यातल्या निलायम टॉकीजमध्ये सिनेमा बघायला गेला होता आणि याच टॉकीजबाहेर किशोर मारनेची कोयत्यानं असंख्य वार करून हत्या करण्यात आली या केसमध्ये तेहतीस साक्षीदार तपासण्यात आले आणि सात आरोपींना जन्मठेप झाली तर चार जण निर्दोष सुटले शरद मोहोळ हेमंत दाबेकर दत्ता गोळे योगेश गुरव मूर्तजा शेख अमित फाटक दीपक भातंबेकर अशी शिक्षा झालेल्यांची नावं होती रोहन धर्माधिकारी अजय कडू नवनाथ फाले संदीप नाटेकर या आरोपींची पुराव्या मुक्तता करण्यात आली शरद मोहळ पिंटू मारण्याच्या हत्या प्रकरणाच्या खाटल्यातून जामिनावर बाहेर आला दासवेगावचे सरपंच शंकर धिंडलेचं त्यांना अपहरण केलं होतं त्यामुळं त्याला पुन्हा अटक करण्यात आली या कालावधीत एरवडा कारागृहात त्यानं आणि विवेक भालेराव या दोघांनी मिळून दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतिल सिद्दीकीचा खून केला होता या प्रकरणात शरद मोहळला जामीन मिळाला होता मात्र बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यानं गुन्हेगारी कृत्य करायला सुरुवात केली खंडणीसाठी धमकावल्याबद्दल त्याच्यावर पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं था। होतं मधल्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतली होती आणि त्याच्याविरोधात तक्रार देखील देण्यात आली होती पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहळनं त्याची पत्नी स्वाती मोहळला राजकारणात उतरवलं होतं आता अखेर शुक्रवारी पाच जानेवारीला शरद मोहोळचा देखील भर रस्त्यात अंत झाला पुन्हा तोच सवाल आहे की शरद मोहोळच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळी जस संपलं आहे की पुन्हा सुरू झालं आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद